आईटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन की ओर से शालेय पोषण आहार कर्मचारियों के मानधन में बढ़ोतरी करने और अन्य प्रलंबित मांगों को लेकर मोर्चा निकाला गया। इसमें सेवा में कायम, वेतन श्रेणी, मानधन, काम से कम अतिरिक्त काम, तंदुरुस्ती प्रमाण पत्र, गैस सिलेंडर और अनाज की आपूर्ति, ईंधन, सब्जी भाजी, करारनामा गणवेश, पेंशन इन आदि का समावेश है। मोर्चा दौरान जमकर नारेबाजी की गई। मोर्चा दौरान यूनियन के सदस्यगण बड़ी संख्या में उपस्थित थे। आयटक कामगार युनियनचा राज्याचा सचिव आणि शालेय पोषण कर्मचारी युनियनचा राज्याचा जनरल सेक्रेटरी आज नायटकच्या आयटकच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य शालेय पोषणचे कर्मचारी गेल्या 15-20 वर्षापासून या ग्रामीण भागात शहरी भागांमध्ये शाळांचे संपूर्ण स्वयंपाक बनवण्यापासून तर शाळेचा परिसर स्वच्छ करण्यापासून तर पूर्ण शाळेची सगळी व्यवस्था सांभाळण्याचे काम हे कामगार सकाळचे 10 वाजता सायंकाळी 5 वाजतापर्यंत केला जातो। परंतु सरकार यांना आस्था काय, 1000 रुपयांच्या पलीकडे कुठलेही मानधन वाढ दिली नाही। 2011 यांना मानधन वाढ लागू झाली। खऱ्या अर्थाने हे कामगार 1995 पासून शाळेमध्ये सातत्याने हे काम करतात। आज महाराष्ट्रामध्ये 1,72,000 यांची संख्या आहे, देशामध्ये 25 लाख यांची संख्या आहे, पण 1000 रुपयाच्या पलीकडे यांना मिळत नाही। नुकताच केंद्र सरकारने 2000 रुपये देण्याचं मान्य केलं होतं, तर ते सुद्धा आस्था काय कुठल्याही या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद केली नाही। राज्य सरकारने 2016 यांना 5000 रुपये देण्याचा एक पथक त्यांनी बनवलेला होता, प्रस्ताव बनवलेला होता, तर नुकताच 23 जानेवारी त्यांनी एक जीआर काढून फक्त मासिक 5 रुपयाची तुटपुंजी मानधन देऊन या शालेय पोषण कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे। तेव्हा या राज्य सरकारचा आणि तो 2000 केंद्र सरकार देतो म्हणाला त्यांनी सुद्धा आता काही दिलं नाही, या दोन्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आजचा हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला आहे।